आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी वाराणसी इथं सहा हजार एकशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत आर जे शंकर वाराणसीतील सिग्रा क्रीडा संकुल इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे आग्रा दरभंगा आणि बागडोगरा विमानतळांच्या नवीन नागरी केंद्रांची पायाभरणी पंतप्रधान दुरस्त पद्धतीने करणार आहेत राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी पंधरा ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे पंधरा ते एकोणवीस ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी व्हिजील वर एकूण पाचशे शहात्तर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी पाचशे त्रेसष्ट तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आली आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली दिवाळी आणि छठ पूजा सणांच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एकूण पाचशे एक विशेष रेल्वेची घोषणा केली आहे या विशेष गाड्या राज्यातल्या मुंबई पुणे नागपूर आदी स्थानकांमधून सुटणार आहेत तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बाबूराव बोरगावकर यांचं आज पहाटे पुणे इथं रोधाप काळानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते त्यांनी लातूर बीड धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार आर संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे काल दुपारपासून विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास दमदार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं आहे या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची कडपे पाण्यामुळे खराब झाली आहे कृषी विभागानं पंचनामा करून तात्काळ कर मदत यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेत आज दुबई इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी लढणार आहेत दोन हजार 2016 सोळा नंतर प्रथमच या स्पर्धेचा नवीन विजेता असेल संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार